नमस्कार बालमित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप स्वागत आहे तर आज आपल्याला या व्हिडिओमध्ये शिकायचं आहे अपूर्णांक ओके हो नाही अपूर्णांक काय आहे हे मी आज तुम्हाला सांगणार आहे ओके तर बघा अपूर्णांक शिकण्यासाठी मी इथे काही वर्तुळं काढून घेतलेली आहे आता वर्तुळं समजा किंवा तुमचा पिझ्झा घ्या तर पिझ्झाचं उदाहरण घेऊन आज आपण अपूर्णांक शिकणार आहोत आहे की नाही गंमत तर चला मग आपल्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात ओके तर बघा हा पूर्ण पिझ्झा आहे ओके नाही बघा तुम्हाला गोल शेपमध्ये दिसत असेल पिझ्झा पण गोलच असतो तर हा पूर्ण पिझ्झा आहे म्हणून मी याला काय देते नाव पूर्ण असं नाव देते ओके बघा मी यातला इथे नाव देते पूर्ण पूर्ण म्हणजेच काय पूर्ण एक ओके आता त्यानंतर ह्या पिझ्झाचे मी दोन समान भाग केलेले आहेत किती भाग केलेले आहे दोन भाग केलेले आहेत आणि तेही कसे केले आहेत समान भाग केलेले आहेत प त्यापैकी एक भाग मी तुमच्यासाठी ठेवला आहे बघा मग ठेवलेला भाग मी काय करत आहे कलर करत आहे किंवा असं समजा मी तो कट करून बाजूला ठेवलेला आहे तर बघा हा पूर्ण पिझ्झा आहे त्या पूर्ण पिझ्झाचे मी दोन समान भाग केलेले आहे त्यातील एक भाग मी कलर केलेला आहे ओके तर मग हा काय झाला बघा दोन समान भागापैकी एक समान भाग मी तुम्हाला देणार आहे मग याला काय म्हणायचं अर्धा बघा एका पूर्ण पिझ्झ्याचे दोन समान भाग केलेत म्हणजे अर्धे अर्धे भाग केलेले म्हणून याला काय म्हणायचं अर्धा अर्धा मग हे अपूर्णांकात लिहायचं कसं हो की नाही तेही आपल्याला शिकावं लागेल तर अपूर्णांकामध्ये लिहिण्यासाठी आपल्याला छेद आणि अंश अशा दोन गोष्टी लिहाव्या लागतात बघा दोन भाग आहेत एका वर्तुळाचे दोन भाग आहेत एका पिझ्झ्याचे दोन भाग आहेत आणि त्यातील मी एक भाग काय करणार आहे तुम्हाला देणार आहे किंवा त्या एका वर्तुळाचे दोन भाग केलेले आहेत आणि त्यातील एक भाग म्हणजे अर्धा भाग मी काय केलेला आहे कलर केलेला आहे म्हणून अपूर्णांकामध्ये त्याला काय म्हणतात एक अंश छेद दोन आणि अर्धा असं त्याला म्हणतात ओके नाही अर्धा भाग आणि दर्शवतात कसं एक अंश छेद दोन ओके बघा आता त्यानंतर तिसरा घेऊत आपण पिझ्झा तोच पिझ्झा आहे पण त्या पिझ्झ्याचे मी चार समान भाग केलेले आहेत बघा एक दोन तीन चार असे चार समान भाग केलेले आहेत मग त्यातील मी चार समान भागांपैकी एक भाग तुमच्यासाठी ठेवणार आहे किंवा तुम्हाला देऊन टाकणार आहे तर बघा एका एक पिझ्झ्याचे चार समान भाग केले आहेत त्यातील एक भाग म्हणजे नाही आपण हा असा भाग घेऊन पिझ्झा खातो की नाही त्यातील हा भाग मी तुम्हाला देणार आहे मी हा काढून ठेवला असं समजा किंवा एका वर्तुळाचे चार समान भाग केलेले आहे आणि त्यातील एक भाग मी कलर केलेला आहे मग याला काय म्हणायचं तर याला पाव असं म्हणायचं एका वर्तुळाचे म्हणजे चार समान भागापैकी एक भाग म्हणजेच काय असतो पाव असतो हो की नाही पाव असं म्हणतात त्याला मग या अपूर्णांकात लिहितात कसं तर बघा चार, चार? चार, भागा चार समान भाग आहेत मग आपण समान भाग लिहूयात किती भाग आहेत चार समान भाग आहेत ओके आणि चार समान भागांपैकी कोणता आणि किती भाग कलर केलेले आहेत फक्त एक भाग मी कलर केलेला आहे किंवा पिझ्झ्याचे मी चार समान भाग केलेले आहे आणि त्यातील एकच भाग मी काय करणार आहे तुम्हाला देणार आहे बघा म्हणून मी इथे काय लिहिते आहे एक लिहित आहे म्हणून पावला अपूर्णांकामध्ये कसं वाचायचं एक अंश छेद चार बघा एक अंश छेद चार आणि याला काय म्हणतात पाव की नाही बघा पूर्ण अर्धा आणि पाव पूर्ण एक अर्धा एक अंश दोन छेद पाव एक अंश छेद चार बरोबर आहे आता त्यानंतर आपल्याला शिकायचं आहे पाऊन मग पाऊन कसं करतात बघा ज्या वेळेला तीन पाव मिळतात बघा आता मी काय करते ह्या पिझ्झाचे जे मी चार समान भाग केलेले आहे त्यातील तीन भाग मी कलर करते किंवा तीन भाग मी तुमच्यासाठी काढून ठेवते बघा हा एक हा दोन आणि हा तीन असे मी तीन समान भाग काय केलेले आहेत तुमच्यासाठी काढून ठेवलेले आहेत किंवा एका वर्तुळाचे चार समान भागांपैकी तीन भाग मी कलर केलेले आहेत मग याला काय म्हणतात पाऊन म्हणतात बघा किती पाव आहेत यामध्ये यामध्ये तीन पाव आहेत बघा हा एक पाव हा एक पाव हा एक पाव हा पाव आणि हा पाव मिळून काय होतात अर्धा होतात बघा आता हा जर मी कलर केलेला भाग झाकला तर बरोबर अर्धा भाग आहे की नाही हा आणि त्यामध्ये पुन्हा एक पाव ॲड झाला म्हणजे काय झालेत हे तीन पाव झालेत तीन पाव म्हणजेच काय पाऊन असं म्हणतात त्याला आपण इथे लिहूया पाऊन आणि पाऊन अपूर्णांकात लिहायचं कसं तर बघा चार समान भागांपैकी किती भाग मी कलर केलेले आहेत तर चार समान भागापैकी सॉरी हां चार समान भागांपैकी मी कलर केलेले भाग किती आहेत तीन ओके नाही चार समान भागापैकी ह्या वर्तुळांचे तीन भाग मी कलर केलेले आहेत किंवा ह्या पिझ्झ्याचे चार समान भागांपैकी तीन समान भाग मी तुम्हाला दिलेले आहेत म्हणून आपण पाहून कसं लिहितो तीन चतुर्थांश किंवा तीन अंश छेद चार असं लिहितात बघा आता पूर्ण एक अर्धा एक अंश छेद दोन पाव एक अंश छेद चार पाऊन अंश छेद चार बघा आता अंश छेद अंश छेद हे काय आहे बघा जो वरचा भाग असतो त्याला अंश असं म्हणतात काय म्हणतात अंश ही अपूर्णांकाची भाषा आहे अंश ह्या दोन्हीपैकी एक अंश असा त्याचा अर्थ आहे ह्या चारपैकी एक अंश ह्या चारपैकी तीन अंश असा त्याचा अर्थ आहे आणि ह्या खालच्या भागाला छेद असं म्हणतात काय म्हणतात छेद बरोबर आहे बघा तुम्हाला आहे का पूर्ण एक असतो अर्धा एक अंश छेद दोन असतो पावला एक अंश छेद चार असं म्हणतात आणि पाऊनला तीन अंश छेद चार असं म्हणतात असं असतो अपूर्णांक आपण अर्धा पाव पाऊन दुकानात गेल्यानंतर म्हणतो की नाही बस तेच म्हणजे काय आहे अपूर्णांक तर चला बालमित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ समजला का जर समजला नसेल तर परत एकदा बघा आणि जर तुम्हाला याच्यापैकी काही गोष्टी लक्षात आल्या नसतील तर मला कमेंट्स करून सांगा माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चला मग आता आजचा पुरता आपला अभ्यास खूप झाला पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूयात धन्यवाद